नांदेडच्या पोटनिवडणुकीत अशोक चव्हाण उतरण्याची शक्यता आहे। भाजपकडून अशोक चव्हाणांच्या नावाची चर्चा सध्या जोर धरू लागली आहे। अशोक चव्हाणांमुळे नांदेडची जागा येण्याची अपेक्षा येते, त्यामुळे नांदेडमध्ये अशोक चव्हाण विरुद्ध रवींद्र चव्हाण सामना रंगणार का हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। नांदेडमधून सध्या मोठी बातमी समोर येते, नांदेडच्या पोटनिवडणुकीत अशोक चव्हाण उतरण्याची शक्यता वर्तवण्यात येते। भाजपकडून अशोक चव्हाणांच्या नावाची चर्चा सध्या जोर धरू लागली आहे, त्यामुळे आता नांदेडमधून मोठी बातमी समोर येते। नांदेडच्या पोटनिवडणुकीत अशोक चव्हाण उतरण्याची शक्यता वर्तवण्यात येते। भाजपकडून अशोक चव्हाणांच्या नावाची चर्चा सध्या रंगू लागली आहे। अशोक चव्हाणांमुळे नांदेडची जागा हाती येण्याची अपेक्षा आहे। याच संदर्भात अधिक माहिती देते आपले प्रतिनिधी कमलाकर बिरादार। कमलाकर, नांदेडच्या पोटनिवडणुकीत आता अशोक चव्हाण उतरण्याची शक्यता वर्तवण्यात येते, भाजपकडून अशोक चव्हाणांच्या नावाची चर्चा आहे, काय अधिक माहिती? बरोबर आहे अंकिता, नांदेड जिल्ह्यामध्ये जर बघितलं तर मागच्या पोटनिवडणुकी मागची जी निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये भाजपचा दारुण पराभव हा महाराष्ट्रामध्ये आपल्याला पाहायला मिळालाय। आणि नांदेडची सुद्धा जी जागा आहे ती वसंतराव चव्हाण यांनी मोठ्या मताधिक्याने निवडून आणलेली होती, त्यानंतर मात्र त्यांचं अकाली निधन झालं आणि ती जागा रिक्त झालेली आहे। आणि आता पोटनिवडणुकीची घोषणा जी करण्यात आलेली आहे, नांदेडमधला कुठलाही उमेदवार त्या जागेसाठी निवडणूक लढवण्यासाठी समोर येताना दिसत नाहीये। प्रताप पाटील चिखलीकर असतील हे सुद्धा स्वतः विधानसभेवर निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असल्याचं बोलतात, मात्र तरी सुद्धा पक्षाचा आदेश ते पाळण्याचा ते बोलून दाखवत होते। मात्र नांदेडमध्ये जर बघितलं तर आता या जागेसाठी जे आहे ती सहानुभूतीची लाट जर बघितली तर एका बाजूला असणार आहे, आणि दुसऱ्या बाजूला जे भाजपचा पराजय झाला यावरती आता मोठा तगडा उमेदवार कोणीतरी असला पाहिजे अशीच भावना भाजप गोटामधनं आता बोलल्या जाते। म्हणून मोठा नेता जर बघितला तर अशोक चव्हाण हा एकच चेहरा भाजपचा समोर आता नांदेडमधून दिसतोय। तर दुसरीकडे जर बघितलं तर MIMचे इम्तियाज जलील सुद्धा नांदेडमधून निवडणूक लढवणार असल्याची सुद्धा माहिती आपल्या समोर आलेली होती, त्यामुळे आता जर तगडं नेतृत्व हवं असेल तर अशोक चव्हाण यापेक्षा मोठं नेतृत्व नांदेड जिल्ह्यामध्ये नाही, त्यामुळे अशोक चव्हाणच ही जागा लढवतील अशी सर्वत्र चर्चा आता व्हायला लागलेली आहे। अंकिता, नक्कीच कमलाकर धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। तर आता नांदेडच्या पोटनिवडणुकीत अशोक चव्हाण उतरणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।